नमस्कार मित्रहो, मी सुशांत कदम बेड्या पिसाव ब्लॉगच्या रत्नागिरी ट्रीपमधील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं हृदयापासून स्वागत. सो आता वाजलेत दुपारचे 2 आणि दुपारचे 2 वाजलेत म्हणजे थोडंफार पोटाचा विचार करावाच लागेल. सो पोटाचा विचार करता आपण आता रत्नागिरीमधील एक फेमस असं हॉटेल, तर ते आहे हॉटेल आमंत्रण. सो आज बेड्या पिसा ब्लॉगवरती आपण आमंत्रणला भेट देत आहोत. सो आता मी आलो आहे हॉटेल आमंत्रणच्या बाहेर. हे बघा, इकडे आहे हॉटेल आमंत्रण. तर हॉटेल आमंत्रणची नॉनव्हेजची व्हेजची बरीच अशी खूप छान अशी खासियत आहे. त्यांचं फूड आपण आज इथे चाखणार आहोत. सो चला बघूया हॉटेल आमंत्रणमध्ये आपल्याला काय काय खायला भेटतं. महाराजा थाळी या ठिकाणी आपल्या टेबलावरती सॉरी केलेली आहे त्यांनी. तर आता फिशमध्ये आपल्याकडे काय काय आहे? सुरमई आहे, हे खेकडे आहेत, क्रॅब आहे, क्रॅब आहे, प्रॉन्स आहे, इकडे याच्यामध्ये तैरी पण आहे, तैरी पण असं तैरी पण असं कोकम आहे, सोलकडे आहे, कोकम सर. आणि या हंडीमध्ये काय काय आहे? प्रॉन्स पुलाव आहे, प्लस प्रॉन्स बिर्याणी, फिश करी राईस. ओके, अशी फिश जंबो थाळी महाराजा. आपली व्हेज महाराजा थाळी या ठिकाणी आलेली आहे. तर
सर याच्यामध्ये काय काय आपल्याला थाळीमध्ये आपल्याला खायला मिळतं? हा पनीर टिक्का मसाला, मिक्स व्हेज, मिक्स व्हेज पनीर मसाला, पनीर मसाला मिक्स व्हेज आहे, मिक्स व्हेज, व्हेज हैदराबादी, व्हेज हैदराबादी, व्हेज कोल्हापुरी, व्हेज कोल्हापुरी 65, पनीर 65, पनीर चिली, दाल फ्राय आहे, दाल फ्राय आणि दाल तडका, दाल तडका. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय खाजीमध्ये ह्या तीन वेगवेगळ्या खताच्या खाली राहायचं आहे. जिरा राईस, एक स्वीट डिश आहे. अच्छा, एक स्वीट डिश आहे. अच्छा, पापड आणि रोटी आणि नान. सो अशा पद्धतीने, आणि हे आमरस आहेत, आमरस आणि गुलाबजाम स्वीट्समध्ये. सो अशा पद्धतीने ही आपली आहे व्हेज महाराजा थाळी. सो आता ही आपली जी टीम आहे नवाश्रीची व्हेजिटेरियन टीम, तर ती ही तुटून पडणार आहे या व्हेज महाराजा थाळीवरती. सो लेट्स मूव. आपले व्हेज महाराजा थाळीचे कर्तादाता म्हणजे आपले कवी संजीव भाई. तर संजीव भाई आता आपल्याला सांगतील कोणी कोणी काय काय खाल्लं आणि त्यांनी काय काय खाल्लं. संजीव काय काय खाल्लं? बऱ्यापैकी आमची थाळी संपलेली आहे ॲज कम्पेअर टू नॉन व्हेज. हा, तुम्ही पाहिजे तर थाळी बघू शकता. बरीच संपली, फक्त आवडत नव्हती त्यामुळे फक्त एकच राहिली, बाकी संपवलंय. तुमच्या टीम मध्ये कोणी काय काय खाल्लंय? कारण की तुमच्या टीम मध्ये मग आम्ही बघितलेलं एक घास खाल्ला आणि राऊंड मारायला पळालेले. हे बघा, हे दोघ जण होते, यांनी ना एक घास खाल्ला आणि राऊंड मारायला पळालेले हे दोघ जण. तर मित्रांनो, आता ही आपली आहे नॉनव्हेज थाळीची टीम. सहाजण आता थाळीवरती तुटून पडलेले. तर ही बघा, बऱ्यापैकी नॉनव्हेज थाळी संपलेली आहे. हे बघा, पूर्ण बऱ्यापैकी संपलेली आहे. नाही नाही, सगळी संपली आहे. ही बघा, काही दिसत नाही. आता ही भाकरी आहे, ही भाकरी नाही बोलू शकत. ही जी हंडी पॅक करतात ना, ती भाकरी ही खाऊ नाही शकत. पण ही एक सीन काय झालेला माहिती आहे का, व्हेज टेबलावरती ही जी भाकरी नाही, ही भाकरी व्हेज टीमने ना ती भाकरी पण सारावर खाल्लेली आहे. नाही, ही सेपरेट ऑर्डर आहे, ही सेपरेट ऑर्डर पार्सल आहे. आता सतीश आपल्याला सांगेल की कोणी सतीश तू काय काय खाल्लं याच्यामध्ये? नाही, खूप वेगवेगळ्या पद्धतीचे मेन्यूज होते त्याच्यामध्ये, वेगवेगळ्या पद्धतीचा फिश होता, बोंबील, पापलेट, सुरमई, मांदेली, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचं फिश पहिल्यांदा मी करतो. खेकडा होता, आणि खेकड्यामध्ये स्पेशल सांगेन की ना, खेकड्याचा लॉलीपॉप होता जो पहिल्यांदा बघितला, वेगळा होता आणि खूप छान टेस्ट होती. सेकंडरीत आठ जणांच्या क्वांटिटीचा फूड होता, आणि आम्ही टोटल मोजून तसे पाच जण होतो. आमची छोटी आहे तिकडे, खूप चांगलं सांगतो. ही छोटी एवढीशी पोरगी आणि एकदम मस्तपैकी फिश खाल्ले. एकंदरीत खूप छान जेवण होतं, सगळ्या गोष्टीची टेस्ट तरच खूप छान होती. आणि नक्की मी रेकमेंड करेल जे कोणी हा व्हिडिओ आमंत्रणला भेट द्या. स्वप्नील काय सांगतील? हा पुण्याचा आहे खास, पण कोकणामध्ये आलाय फिरायला. फिश बद्दल काय सांगतील? गाणं पण म्हटलंय, कोकणची माणसं साधी होळी. हा, कोकणची माणसं साधी होळी. तर मला सर्वात जास्त खेकडा आवडलं. खेकडा फर्स्ट टाइम घालला मी असं. अच्छा, ओके ओके. आणि बघा, ही पण पुण्याचीच आहे. श्रद्धा काय बोलशील? सुरमई फ्राय एकदम मस्त होतं. नेहमी ट्राय करा, नक्की ट्राय करा. आपली थाळी तर प्रॉपरली संपलेली आहे. आणि आता हे जे आमंत्रण हॉटेल आहे ना, तर ह्या आमंत्रण हॉटेलचे जे ओनर आहेत, त्यांच्याशी थोड्याफार आपण गप्पा मारूया आणि त्यांचा ओव्हरऑल या बिझनेसचा एक्सपिरियन्स आपण नंतर. मित्र हो, आता आपल्याबरोबर आहेत ह्या रत्नागिरीमधील, रत्नागिरी शहरामधील आमंत्रण हॉटेलचे मालक श्री सिद्धेश कदम. तर सर, आम्ही थाळी तर पोट भरून खाल्ली आणि पोट पण तृप्त झालं, मन पण तृप्त झालं आहे. कारण की कोकणात यायचं आणि फिश नाही खायची, तर खायचं तरी काय नक्की, बरोबर आहे. तर मी फर्स्ट टाईम म्हणजे असं एका ताटामध्ये एवढं सगळं काय खाल्लं आहे. कारण की आजपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या थाळीच घेतो, फिशच्या म्हणजे बांगडा खाळ्या थाळी असं वेगवेगळं घेतो. तर हे सगळं आम्हाला एकत्र खायला मिळालं आणि त्याच्यात पण जे काय आवडलं ते मी नंतर रिव्ह्यू देईनच तुम्हाला शेवटी. तर मला पहिल्यांदा हा प्रश्न विचारायचा आहे की तुमचा सेटअप तर खूप मोठा आहे, ॲज अ बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू बोलतोय, हा सेटअप खूप मोठा आहे. तर तुम्ही ही जी हॉटेल इंडस्ट्री आहे याच्याकडे तुम्ही वळालात कसे काय? 2001 आम्ही हे चालू केलं, वडील आणि मी आणि आई होतो त्या ह्याच्यामध्ये. वडिलांनी व्ही आर एस घेतला बँकेमध्ये, व्ही आर एस घेऊन त्यांनी
इथे आम्ही हॉटेल आम्ही मुंबईत नाही इथे रत्नागिरीत आलो आहे. अच्छा, म्हणजे मुंबईमधून इथे तुम्ही रत्नागिरीमध्ये आलो. त्यानंतर आम्ही छोटी खानावळ चालू केलेली. अच्छा. थाळ्या आम्ही काहीतरी 3 ते 4 थाळ्या चालू केलेल्या स्टार्टिंगला. अच्छा, ओके. मग हळूहळू वाढवत गेलो. अच्छा. त्यावेळेस मोठं स्वरूप झालं खानावळीचं हॉटेल. बी टाकलं, रोप झालं आणि आता वटवृक्ष पाहायला वाढवतो आहे आम्ही. त्या ह्याच्यामध्ये आता 21 वर्ष झाली आहेत पूर्ण. सिटिंग आमचं पहिलं कमी होतं, 15 ते 20 होतं. अच्छा. आम्ही डेव्हलप वाढवत 5 वर्षांनी 10 वर्षांनी 15 वर्षांनी आज 120-100 ॲट अ टाइम माणसं बसू शकतात. अच्छा, म्हणजे याची जी खासियत आहे या आमंत्रण हॉटेलची, म्हणजे ती म्हणजे महाराजा थाळी. महाराजा थाळी. तर ही महाराजा थाळीची संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये कशी आली? कारण ह्या महाराजा थाळीची संकल्पना 3 ते 4 वर्षापूर्वीच झाली आहे. ओके. त्याच्यामध्ये मी ह्याच टेबलला बसलो होतो. अच्छा, म्हणजे हाच तो टेबल जिथून या महाराजा थाळीचा उगम झाला आहे. तर ह्या महाराजा थाळीमध्ये मी विचार काय केला, फॅमिलीमध्ये 4 ते 5 लोक असतात किंवा 6 लोक असतात. बरोबर. त्या ह्याच्यामध्ये 5 ते 6 लोकांमध्ये लोकांना वेगवेगळ्या व्हरायटीज खायचे असतात. बरोबर. मुंबईतला येणारे कस्टमर आहेत, पुण्यातनं येणारे, नागपूरमधनं, कोल्हापूरमधनं, बऱ्याच ठिकाणावरनं कस्टमर येतात आपल्याकडे. तर मी हा विचार केला की प्रत्येक माणसाला वेगवेगळी टेस्ट करायची असते, पण ती एका वेळा नाही मिळत, होऊ शकत नाही. एकाने बांगडा घेतला, एकाने सुरमई थाळी घेतली, एक शिपी घेतली, खेकडा घेतला, पण ॲट ए टाईम असं मिळू शकत नाही. मी एक विचार केला, 4 ते 5 माणसांना आपण थोडं थोडं का ना होईल, सगळे आयटम माशातले जेवढे असतील, लोकांना माहिती पण नाही आहेत, ते मासे आपण देऊया. म्हणजे खाणारे मासे मांदेली आहे, बोंबील आहे, कोळंबी आहे, एक शिपी आहे, खेकडा आहे, सुरमई पापलेट नॉर्मली मिळतात आपल्याकडे, बांगडा आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे वेगवेगळे फिश सीझन वाईज असतात. त्याप्रमाणे आम्ही ही महाराजा थाळी त्या ह्याच्यात डेव्हलप केली. म्हणजे 8 लोक आली त्याच्यासाठी पण फिशची क्वांटिटी वाढेल आणि त्याचा रेट असा वाढेल. अच्छा, रेट पण तसा वाढेल. त्याप्रमाणे आम्ही त्या ह्याच्यामध्ये पहिले आम्ही 4 चालू केली, नंतर मग 6 हे केलं. अच्छा. लोकांची डिमांड आली 8 पाहिजे आम्हाला, 8 लोकांसाठी हवी आहे, 10 लोकांसाठी हवी आहे, 12 लोकांसाठी हवी आहे. अच्छा. जसं माणसं वाढत गेले, ग्रुप वाढत गेले. अच्छा. त्याप्रमाणे आम्ही थाळी पण तिथं मोठं वाढवत गेलो त्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे माझ्या डोक्यात काय होतं, बाहेरनं येणारं पब्लिक आहे, कोकणात येतं, समुद्राजवळ आहे, फिरायला येतात लोक, तर आपल्याकडे काय मिळेल ते लोकांना सांगायला पाहिजे. वेगवेगळे फिश व्हरायटीज असतात, फिश काय काय लोकांना, बऱ्याचशा लोकांना माहीत पण नाही काय काय फिश आहेत, कालवं आहेत, असे 120 बरेचसे लोक मला अशी भेटली आम्हाला माहिती नव्हतं, तुमच्यामुळे आम्ही चालू केलं आहे. त्यामुळे संकल्पना ही महाराजा थाळीचीही अशी झाली. अच्छा. ॲट अ टाईम फिश आम्ही जास्तीत जास्त किती देता येतील आणि त्यामध्ये फिशची व्हरायटी किती देता येईल त्याप्रमाणे आम्ही वाढवत गेलो. म्हणजे तुम्ही नवीन नवीन इनोव्हेशन काहीतरी करत असतो. इनोव्हेशन केल्याशिवाय काय हे नाही. बिझनेसमध्ये इनोव्हेशन असेल तरच बिझनेस कन्सिस्टंटली रन राहू शकतो. बरोबर. आता मला जर विचारा या महाराजा थाळीबद्दल, तर याच्यामध्ये खेकडा असा आयटम आहे ना, जो आम्ही टेबलावरती मगाशी जी आमची थोडंसं ट्विस्ट चाललेलं की कोणी काय काय खाल्लं ते, तर त्याच्यामध्ये तर रिव्ह्यू दिलेलाच आहे. तर सरांना मी एकच सांगेन की खरंच मला जो खेकडा मी अजूनपर्यंत कधी खाल्ला नाही. मी पण सिंधुदुर्गातला आहे, मालवणचा आहे, पण खेकडा आयटम मी कधी म्हणजे टेस्ट नव्हता केलेला. गावी एकदा खाल्लेला आहे, पण त्याच्यामध्ये तुमचा जो खेकड्याचा जो तो लॉलीपॉप आयटम आहे ना, अफलातून होता. कारण की त्याच्यामध्ये तुम्ही जो लॉलीपॉप बनवलेला सो तोंडात घातल्याच्यानंतर एवढा म्हणजे पटकन असा मेल्ड होता, तर सावध होता तो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं ते स्वतःचं तुम्ही स्वतः बनवलेलं ते म्हणजे ते प्रॉन्सचं लोणचं, सो प्रॉन्सचं लोणचं देखील खूप छान आहे ते खाण्यासाठी. सो अशा पद्धतीने हे आमंत्रण हॉटेल खरंच पोट भरून म्हणजे पोट भरून तुम्ही फिश खाऊ शकता, तृप्त होऊ शकता इथे. तर मित्र, जर तुम्ही कधी रत्नागिरीमध्ये फिरायला भटकायला आलात, तर नक्कीच तुम्ही रत्नागिरी शहरामध्ये आमंत्रण हॉटेलला व्हिजिट द्या आणि या आमंत्रणच्या महाराजा थाळीचा आस्वाद घ्या. सो धन्यवाद सर, आपला या पीक टाईममधला वेळ तुम्ही या वेडापिसा ब्लॉग चॅनलला दिलात, त्याबद्दल मनापासून तुमचे आभार. आणि आम्हाला ही अशी फिश थाळी तुमच्याकडून खायला मिळेल. फिशमध्ये आपल्याकडे व्हरायटी भरपूर आहे.